बातमी कारवाई संदर्भातही ठाण्याच्या पडघ्यामधून 15 जण एनआयएच्या ताब्यात आहेत. इसिशा महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. साकीब नाचणसह 19 जणांना ताब्यात घेतलंय. दहशतवादी कृत्य केल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आलेली आहे. साकीब नाचण घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी. धारदार शस्त्र फोनसह मोठ्या प्रमाणावर रोकड सुद्धा जप्त करण्यात आली आहे. अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून. भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच. आपल्या आपण जर पाहिलं तर एकंदर एनआयए कडनं संपूर्ण कारवाई सुरू झाली. भूषण कडून या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेत आहोत. आपण ठाण्याच्या पडघ्यामधून 5 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यामध्ये ऐसिशा महाराष्ट्र मॉडेल प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. साकीब नाचणसह 19 जणांना ताब्यात घेतलंय. दहशतवादी कृत्य केल्याचा ठपका ठेवत अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. साकीब नाचण घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. धारदार शस्त्र फोनसह मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आली आहे. सकाळपासून आज एनआयएची विविध ठिकाणी छापेमारी आहे. ठाण्याच्या पडघ्यामधून सुद्धा छापा टाकत 15 जण ताब्यात घेण्यात आलेले आहेत. एनआयएच्या ताब्यात आहेत 15 जण. ऐसिशा महाराष्ट्र मॉडेल प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्यभरातील 44 ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे. यामध्ये भिवंडी, मीरा भाईंदर, ठाण्यातील पडघा, बोरिवली या भागांचा सुद्धा समावेश आहे. ठाण्याच्या पडघ्यामधून 15 जणांना एनआयएनं कारवाई करत ताब्यात घेतलंय. याच विषयी आपण अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून. भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण जर म्हणजे एकंदर एनआयए कडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू झालेली आहे. पुणे, ठाणे अशा प्रमुख जिल्ह्यामध्ये छापेमारी सुरू आहे. आज ठाण्यामधील एकंदर छापेमारीमध्ये 15 जणांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे आणि एकंदर संपूर्ण चौकशी सुरू आहे. यामध्ये जर महत्वाचं पाहिलं तर साकीब नांचणा हा जो ट्रेन ब्लास्ट मधला एकंदर आरोपी आहे याला देखील ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण आता गंभीर स्वरूप धारण करते की अशी परिस्थिती एकंदर निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता या चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न होते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. लागवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये एनआयएची छापेमारी आहे. ठाणे, पुण्यासह 44 ठिकाणी एनआयएनं ही कारवाई केली आहे. 15 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतलंय. ठाण्यातील पडघा, बोरिवली, शहापूर, मीरा रोड, भिवंडी, कल्याण या ठिकाणी छापा टाकण्यात आलाय. तर पुण्यातल्या कोंढवा, मोमिनपुरा या परिसरात एनआयएचे छापे आहेत. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा कट असल्याची सुद्धा माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.